करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ति प्रदान प्रसंगी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत नागरिकांसह तालीम मंडळे संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज केले आहे. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे अंदाजे 51 किलो वजनाची चांदीची मूर्ती आहे. ती 1 मार्चला विधिवत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केली जाणार आहे. त्यानिमित्ताने अंबाबाई मंदिर परिसरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने रांगोळ्यांसह आकर्षक रोषणाही केली जाणार आहे. या शोभायात्रेत नागरिकांसह तालीम मंडळे संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असेही कुलदीप गायकवाड यावेळी म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोद्दार हुपरीकर, संचालक सुहास जाधव, सुरेश गायकवाड, सुरेंद्र पूर्वंत, अमोल ढनाल, सुरेश राठोड आदी उपस्थित होते. नमस्कार, मी कुलदीप सुरेश गायकवाड, अध्यक्ष कोल्हापूर सराफ व्यापारी संघ कोल्हापूर. गेली 31 वर्ष कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे जी चांदीची मूर्ती आहे ती 1 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता शोभायात्रेद्वारे महालक्ष्मीचा रथ मार्गावरून नगर प्रदक्षिणा करून पश्चिम दरवाजा म्हणजे आपला आई अंबाबाईचा मुख्य दरवाजा तिथून आत करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या चरणी कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे आम्ही देत आहोत. त्याचबरोबर ज्या भाविकांना दर्शनाचा त्रास होतो किंवा काय त्यासाठी ही चांदीची 51 किलोची मूर्ती आम्ही तयार केलेली होती. मूर्तीवर रोज त्या अभिषेक होणार आहे आणि गरुड मंडपात आम्हाला स्थान दिल्याबद्दल शिवराज नायकोडे साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब आपले राहुल रेकर साहेब यांचं मी शतशः आभार आहे. त्याचबरोबर आमचे बंधू जी शिवराजजी नायकोडे यांनी मोलाचं सहकार्य आणि धाडसी निर्णय घेतल्याबद्दल कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि व सर्व भक्तांच्याकडून त्यांचं शतशः आभार आहे आणि सर्व भक्तांना माझी नम्र विनंती आहे. 1 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता शोभायात्रेला हिरवी साडी महिलांनी व पांढरा ड्रेस पुरुषांनी परिधान करून शोभायात्रेची शोभा वाढवावी ही नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.